नाशिकमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. पहिल्या मजल्यावरून पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आई वडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या पवन नगर ज्योती अपार्टमेंटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. समृद्धी राहुल खैरनार असे मृत चिमुकलीचे नाव आहे. बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि समृद्धी पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी बाल्कनीत खेळत होती. बराच वेळ खेळत असताना ती कडेला गेली. दरम्यान तिचा तोल गेल्याने पहिल्या मजल्यावरून खाली पडली. यावेळी तिचे आई वडील घटनास्थळी नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे ती पडल्यानंतर लगेच तिला उपचार केले असते तर वाचली असती अशी ही चर्चा सुरू होती. समृद्धीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेमुळे राहुल खैरनार आणि खैरनार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 18 महिन्यांच्या समृद्धीच्या मृत्यूने लहान मुलांना एकटे बाल्कनीत सोडल्याने एका निष्पाप जीवाला मुकावे लागल्याने शेजारच्यांचेही मन खेळावले असल्याचे सांगितले जात आहे. लहान मुलांना एकटे सोडल्याने त्यांच्या जीवावर बेतू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही घटना घडली तेव्हा या मुलीचे आई वडील नेमके कुठे होते याची माहिती मिळू शकलेली नाही. बाल्कनीत खेळत असते वेळी घडलेल्या या दुर्घटनेबाबत कळल्यानंतर परिसरातील सगळ्यांनाच धक्का बसला. या प्रकरणी आता अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई केली जाते. या दुर्दैवी घटनेबाबत कळल्यानंतर चिमुरडा समृद्धीच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश कालीच पिळवटून टाकणारा होता.